नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे मेट्रोतून प्रवास केला. मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी सध्या सुरू असलेल्या कामाचीही माहिती घेतली. मात्र यावेळी त्यांनी मेट्रोतून उभं राहूनच प्रवास केला. याचाच फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यांनी उभे राहून केलेल्या प्रवासाबद्दल त्यांचं कौतुकही केलं जात आहे. तर आता यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील टोला लगावलाय. छत्री असूनही पावसात भिजणे आणि खुर्ची असूनही उभं राहणे याला खरेपणा नाही तर दांभिकपणा म्हणतात, असं ट्विट करत पवारांना चांगलाच टोला लगावलाय. शरद पवारांनी सातारा येथे भर पावसात भाषण केलं होतं. त्यांच्या या भाषणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. मात्र आता त्यांनी उभे राहून प्रवास केल्यामुळे भाजपनं त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. आता यावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिउत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एखाद्या माणसाकडून चूक झाली त्याची चूक कबूल करायची असते आणि लोकसभेच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली ही मी गैस फालावी या ठिकाणी सांगू शकतो. निकाल समज भारताला सांगणार की सातारा जिल्हा शब्दाचा फक्त चुकीच्या गोष्टीचा निर्णय.